आता आपण तब्बल 16 वर्षांनी बहरणाऱ्या एका अनोखा फुलाची किमया पाहणार आहोत. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुपुष्पा किंवा पिचकोडी नावानं ओळखली जाणारी ही फुलं आहेत. 16 वर्षांनंतर बहरणारी ही मनोवेधक फुलं पाहण्याचा आनंद आता तुम्हा आम्हालाही घेता येणार आहे. पाहूयात त्याविषयीचा राहुल तपास यांचा हा खास रिपोर्ट. ही जी फुलं आहेत ती दगडांवरती उगवली जातात. या फुलांचं खास वैशिष्ट्य जे आहे ती फुलांचं वैशिष्ट्य 16 वर्षानंतर फुलली जातातच. शिवाय तुरळक ठिकाणी असलेल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ही फुलं पाहायला मिळतात आणि याची नोंद आता वेगळ्या पद्धतीनं महाबळेश्वरच्या पुस्तकात होणार आहे. महाबळेश्वर व्यतिरिक्त सुद्धा आता काही संशोधकांनी वासोटा असो लोणावळा असो अशा काही प्रदेशनिष्ठ जाती आहेत तिथे एवढ्या लिमिटेड एरियातच ही रेकॉर्ड झालेली आहे. त्यामुळे ह्या अशा अतिशय दुर्मिळ ज्या प्रजाती आहेत त्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे, संगोपन होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं वन विभाग देखील प्रयत्नरत आहे. पाऊस ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला ते बिया इतरत्र त्या पसरल्या जातात आणि मग पुन्हा जर्मिनेशन होतं. आणि ही जी कारवी आहे आत्ताची जी आहे तीही पुन्हा एकतर मरते किंवा निष्क्रिय होते पूर्णपणे. आणि जे दुसरे बिया जे तयार झाले असतात त्याची पुन्हा आणि नवीन प्लांट म्हणजे नवीन पिढी तयार होते. महाबळेश्वरमध्ये आम्ही अनेक पॉईंट्स बघायला आलेलो पण यातले दोन पॉईंट्स बंद आहेत. एक म्हणजे ते सावित्री पॉईंट. तिथं ना मला असं वाटतंय की वेगवेगळ्या फ्लावर्सच्या प्रकार म्हणजे शोधायचे वगैरे चालले आहेत. ते फ्लावर्स खूप रेअरली पाहिले जातात. खूप छान एक्सपिरियन्स होता. थंडी पण खूप जास्त आहे इथे. म्हणजे याला मिनी काश्मीर म्हणतातच पण चांगला एक्सपिरियन्स होता. मॅप्रो गार्डन बघितलं, खूप सारे पॉईंट्स बघितले. आता रायडिंग आणि बोटिंगला जाणार. सुपुष्पा आणि पिचकोडी या दोन नावानं ओळखल्या जाणाऱ्या या कारवी फुलांमुळं महाबळेश्वरच्या या सिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ओवला गेला असं म्हणायला काही हरकत नाही. कॅमेरामॅन निलेश बावळेकरसह राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.